नमस्कार, भूमिकाज ब्लेंड्समध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. जगभरातील प्रत्येक आईबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी, तिचा सन्मान करण्यासाठी, तसेच प्रत्येकासाठी सतत कष्ट करणाऱ्या प्रत्येक आईचे आभार मानण्यासाठी साजरा केला जाणारा दिवस म्हणजे मातृदिन. मातृदिन साजरा करण्याची पहिली सुरुवात अमेरिकेतून झाली. त्यानंतर हळूहळू सर्वत्र जगभर मातृदिन साजरा करण्यात येऊ लागला. हा दिवस साजरा करण्यासाठी कोणतीच तारीख कधीही ठरलेली नव्हती. परंतु 10 मे 1914 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी कायदा पास केला, ज्यामध्ये असे लिहिण्यात आले की मे महिन्याच्या 2 रविवारी मातृदिन साजरा करण्यात येईल. आणि तेव्हापासून हा मातृदिन मे महिन्याच्या 2 रविवारी साजरा करण्यात येऊ लागला. तर असा हा मातृदिन प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतो. तसं बघायला गेल्यास आईवर प्रेम व्यक्त करण्यासाठी खास दिवसाची आवश्यकता नसतेच म्हणून. तर अशा ह्या मातृदिनावर मी तयार केलेली एक छोटीशी कविता मी आज सादर करणार आहे. कवितेचं शीर्षक आहे मातृदिन. चला तर ऐकूया आजची कविता. स्त्री बाळ जन्माला आले किती होते आई. स्त्री बाळ जन्माला आले किती होते आई. कधी ती असते लहान भावा बहिणीला सांभाळणारी ताई. कधी ती असते लहान भावा बहिणीला सांभाळणारी ताई. म्हणतात मुलींमध्ये असतो वात्सल्य हा गुण. म्हणतात मुलींमध्ये असतो वात्सल्य हा गुण. घराला घरपण आणणारी आहे ती सुरेल धून. घराला घरपण आणणारी आहे ती सुरेल धून. मुलांसाठी योग्य काय तिला असते ठाऊक. मुलांसाठी योग्य काय तिला असते ठाऊक. त्यांच्यासाठी तर ती नेहमीच असते भाऊक. त्यांच्यासाठी तर ती नेहमीच असते भाऊक. शब्दात मांडणे आहे कठीण एका आईचे प्रेम. शब्दात मांडणे आहे कठीण एका आईचे प्रेम. ती कुठल्याही भूमिकेत गेली तरी ते राहते सेम. ती कुठल्याही भूमिकेत गेली तरी ते राहते सेम. अशा या मातांनो तुम्हाला मातृदिनाच्या अनेक शुभेच्छा. अशा या मातांनो तुम्हाला मातृदिनाच्या अनेक शुभेच्छा. तुमचा आशीर्वाद सतत आम्हाला लाभो हीच आहे इच्छा. तुमचा आशीर्वाद सतत आम्हाला लाभो हीच आहे इच्छा. तर असे हे मातृत्वाचे दान मिळालेली माता, कोठेही न मागता भरभरून देणारी, देवाच्या कृपेचे निर्भळ वरदान म्हणजे आपली आई. आपली आई आपल्यासाठी रोजच काहीतरी करत असते. मुलं कितीही मोठी झाली आणि त्यांनाही मुलं झाली तरीही तिचे आईपण कधी संपत नाही. आई ह्या 2 शब्दात संपूर्ण विश्व, सर्व संसार सामावलेला आहे. आई हेच 2 शब्द प्रत्येक जीवाचा आधार आहे. आपला प्रत्येक दिवस सुरक्षित जावा यासाठी कळत नकळत ती आपल्या सोबतच असते. तर अशा ह्या आपल्यावर अनकंडिशनल प्रेम करणाऱ्या आईला मातृदिनाच्या परत एकदा शुभेच्छा देऊया. तर आजची कविता तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. लगेच भेटूया आणखीन अशाच काही कवितांसोबत. आणि अशाच नवनवीन कविता ऐकण्यासाठी प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा भूमिकाज ब्लेंड्स. थँक्यू.